भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगमनेरमधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं. या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्ष दिलीप पुंड, उपनगराध्यक्षा पूनम मुंदडा, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगरसेवक इसाक खान पठाण, भाजपाचे विरोधी पक्षनेते राधावल्लभ कासट, कैलास वाकचौरे, नितीन अभंग, विवेक कासार, मुख्याधिकारी कोहरे आदींसह नगरसेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय विद्वान गृहस्थ होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्यांच्या अमेरिका कोलंबिया विद्यापीठामध्ये खूप मोठ्या मोठ्या पदव्या त्यांनी मिळवल्या, डॉक्टरेट मिळवली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी अर्थशास्त्रावर पीएचडी केली, बॅरिस्टर ते झाले, समाजशास्त्राचा अभ्यास केला, धर्मशास्त्राचा अभ्यास केला. आणि म्हणून असे एका विद्वान महामानवाने आपली संपूर्ण विद्वत्ता या मागासवर्गीय समाजाच्या उद्धारासाठी, मागासवर्गीय समाजाच्या अन्याय दूर करण्यासाठी या ठिकाणी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची राज्यघटना लिहिण्याचं एक अतिशय महत्वाचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप बोलता येईल त्या विषयावर, कारण अनेक गैरसमज त्याबद्दल लोक पसरत असतात की राज्यघटना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिली असंही काही लोक म्हणत असतात, परंतु ते चुकीचं आहे. कारण जी ड्राफ्ट कमिशन होतं, त्या ड्राफ्ट कमिशनचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चेअरमन होते. त्यामध्ये जे काही सदस्य होते त्यामधले दोन सदस्य हे परदेशामध्ये निघून गेले होते. या ठिकाणी आज अभिवादन आपण करत आहोत. एक अत्यंत आनंदाची गोष्टही या ठिकाणी घडलेली आहे की या महामानवाचं एक मोठं स्मारक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक व्हावं अशी केवळ आंबेडकरी जनतेचीच नाही तर सर्वच ज्यांचा ज्यांचं या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा आहे त्या सर्वांचं एक स्वप्न होतं, एक मनापासून इच्छा होती की त्यांचं स्मारक अतिशय भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, इंदू मिलच्या जागेमध्ये झालं पाहिजे. 12.5 एकरची ही जागा, त्या संपूर्ण जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं एक स्मारक व्हावं अशा प्रकारचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज साकारत आहे. केंद्र शासनाने या ठिकाणी दोन्हींनी कालच संसदेमध्ये जाहीर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आलं होतं. सी मूव्हीज एन न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.